आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राज्यसभा सदस्य डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी केली पूर परिस्थितीची पाहणी. शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी केली मागणी. राज्यसभा सदस्य आणि केएलई सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी आज कृष्णा नदीच्या पुराची पाहणी केली. महाराष्ट्रात पडलेल्या सततधार पावसामुळे चिकोडी तालुक्यातील कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा नद्यांना पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. पुराच्या पाण्यामुळे नदीकाठावरील शेकडो एकर जमिनी पाण्याखाली जाऊन पिकाचे नुकसान झाले आहे. या पूर परिस्थितीची पाहणी राज्यसभा सदस्य डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी केली. यावेळी राज्य शासनाने त्वरित नुकसान पिकाचा सर्वे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली. यावेळी त्यांच्या समवेत शीतल यादव, श्रीधर भास्कर, सुरेश पाटील, विवेकानंद कमते, बंडू तराळ, नेमिनाथ वसवाडे, राजकुमार चौगुले, अण्णासाहेब नरवाडे, शंकर नरवाडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी मांजरीहून राजू कोळी.